न्यूज लाइफ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोवाड तालुका चंदगड येथे आज मुख्य बाजारपेठेत चंदगडचे पोलीस निरीक्षक तळेकर यांनी आज दुचाकी वाहनावर कारवाई केली आहे। बेशिस्त वाहतुकीला आळा बसण्यासाठी आज स्वतः पोलीस निरीक्षक यांनी दुपारपर्यंत 15 दुचाकीवर कोवाड येथे कारवाई केली आहे। वाहन चालकांनी आपली लायसन्स गाडीची कागदपत्रे आपल्याजवळ ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा ही तर सुरुवात असून येणाऱ्या काळात ही मोहीम आपण कायम राबवणार असे न्यूज लाईव्हशी बोलताना पोलीस निरीक्षक तळेकर यांनी सांगितले। मी पोलीस निरीक्षक तळेकर, चंदगड पोलीस ठाणे। आज कोवाड येथील बाजारपेठा जी वाहतूक अव्यवस्था निर्माण झाली आहे त्याच्याविरोधात आम्ही मोहीम राबवली आहे। माझं याबाबत नागरिकांना आवाहन आहे की कृपया लायसन नसणाऱ्या ना तुम्ही आपली वाहने चालवायला देऊ नका, मोबाईल वापरून वाहने चालवू नका आणि प्राय मेहरबानी आपण आपले सर्व गाडीचे कागदपत्र आहेत ती स्वतः जवळ बाळगावी, अन्यथा इथून पुढे सक्त कारवाई केली जाईल। हा आमचा ड्राईव्ह आहे स्पेशली टू व्हीलर्सच्या विरोधाचा होता, इथून पुढे आम्ही फोर व्हीलर्स आणि ट्रान्सपोर्ट व्हीकलवर मोहीम खोलणार आहे। तर त्यांना माझं आगाऊ सांगणं आहे की त्यांनी आपली जी काही कागदपत्रं आहेत रजिस्ट्रेशन इन्शुरन्स हे आपल्यासोबत बाळगावेत आणि लायसन्स आवश्यक आहे त्यांना, आणि ह्यासाठी आपल्या सर्व कोवाडमधील नागरिकांनी सहकार्य करावे एवढंच माझं आवाहन आपल्यासाठी। थँक्यू।